मित्रांनो शेतीमध्ये काम करत असताना विजा कोसळून मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अशा वेळी जर वीज कोसळण्याची पूर्व सूचना मिळाली तर नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वीज कोसळण्यापूर्वी जर तुम्हाला सूचना मिळवायची असेल तर त्यासाठी कोणत्या ऍप्लिकेशनचा उपयोग करावा रजिस्ट्रेशन कसे करावे मित्रांनो आज आपण दामिनी मोबाईल ॲप संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो दामिनी ऍप हे शासनाच्या वतीने लॉन्च करण्यात आलेलं आहे या अप्लिकेशन मध्ये तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला वीज कोसळण्यापूर्वीची सूचना या ठिकाणी मिळू शकणार आहे तर मित्रांनो अतिशय आवश्यक अतिशय चांगलं हे ॲप्लिकेशन आहे या अप्लिकेशन मध्ये रजिस्ट्रेशन कसं करावं संदर्भात या, या ठिकाणी आपण माहिती जाणून घेणार आहोत तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर ओपन करा प्ले स्टोरच्या सर्च बार मध्ये टाईप करा दामिनी लाइटिंग अलर्ट जसं तुम्ही हा कीवर्ड टाईप कराल या ठिकाणी या ॲप्लिकेशनचं लिंक आलेली असेल त्या लिंकवरती क्लिक करा तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जवळपास तीन एम बीचं हे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर या ठिकाणी ओपन करा जसे तुम्ही हे ऍप्लिकेशन ओपन कराल काही सूचना येईल त्या वाचून घ्या इफ यू एनेबल जी पी एस वी कॅन शो यू निअर बाय लाइटनिंग पॉईंट व्हाईल दिस ऍप इज इन यूज विजांचा कडकडाट सुरू असेल किंवा ज्या ठिकाणी वीज कोसळण्याची शक्यता असेल अशा वेळी जी पी एसच्या च्या आधारे तुम्हाला या ठिकाणी सूचना मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी ॲग्री टू द प्रायव्हसी पॉलिसी या आप पर्यायासमोर दिसत असलेल्या चौकटीमध्ये टिक करा त्यानंतर आणखीन एक सूचना येईल अलाव ओनली व्हाईड युझिंग द ॲप या बटनावर देखील टच करा जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक कराल तर या ठिकाणी हे ॲप्लिकेशन अशा पद्धतीने ओपन होईल या ठिकाणी तुम्ही खाली स्क्रीनवर बघू शकता की होम अबाउट इंस्ट्रक्शन्स आणि रजिस्टर असे चार पर्याय दिलेले आहेत यापैकी रजिस्टर या बटनावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर करायचं आहे त्या अगोदर इंस्ट्रक्शन्स या बटनावरती क्लिक करून तुम्ही वीज कोसळण्यासंदर्भातील सर्व सूचना वाचून घेऊ शकता तुम्ही बघू शकता की अत्यंत आकर्षक ग्राफिक्समध्ये या ठिकाणी वीज कोसळण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत वीज कोसळ्यावर काय करावं उपाययोजना काय आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे ते समजून घेऊयात रजिस्टर या बटनावरती क्लिक करा जसे तुम्ही रजिस्टर या बटनावरती क्लिक कराल या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही राहता तो ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे त्याचप्रमाणे पिनकोड आणि तुमचा व्यवसाय ही सर्व माहिती अतिशय योग्य पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला टाईप करायची आहे ही संपूर्ण माहिती टाईप केल्यानंतर या ठिकाणी दोन पर्याय तुम्हाला दिसतील रेजिस्टर फॉर सेल आणि रजिस्टर फॉर रेंट ऑर फार्मर म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमचं स्वतःच रजिस्ट्रेशन करू शकता त्याच पद्धतीने तुमच्या शेताच्या आजूबाजूला जे शेतकरी असतील किंवा तुमचे जे मित्र असतील जे की शेती करत असतात अशा मित्रांचं किंवा तुमच्या शेजारील शेतकरी बांधवांचं रजिस्ट्रेशन देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता तर या ठिकाणी आता आपण स्वतःचं रजिस्ट्रेशन करणार आहोत त्यामुळे या ठिकाणी आपण सेल्फ या बटनवरती क्लिक करणार आहोत सेल्फ या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सक्सेसफुली रजिस्टर अशा प्रकारचा एक संदेश या ठिकाणी आलेला आहे म्हणजे आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे जे अप्लिकेशन आहे आकाशिया बिजली चेतावणी लाइटनिंग अलर्ट असं हे अप्लिकेशन आहे अनेक शेतकरी बांधव त्यांचे शेतामध्ये काम करत असतात काम करत असताना अचानक पाऊस सुरू होतो आणि अशामध्ये वीज कोसळून दुर्दैवी शेतकऱ्यांचा मृत्यू होऊ शकतो तर हे टाळण्यासाठी जी वीज कडकडते किंवा वीज कोसळते वीज कोसळण्यापूर्वीची जी इंटिमेशन आहे जी सूचना आहे ते मिळवण्यात साठी तुम्ही या ऍप्लिकेशनचा उपयोग करू शकता नक्कीच तुम्हाला या अप्लिकेशन मुळे मदत मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचं असलेले हे दामिनी लाइटनिंग अलर्ट ऍप्लिकेशन नक्कीच इन्स्टॉल करून घ्या आणि तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या धन्यवाद